आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मी सुवर्णा पवार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सांगली आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते मैत्रिणीनो आज मी आपल्याला खूप महत्त्वाच्या कायद्याबद्दल सांगणार आहे महाराष्ट्र शासनानं महिलांसाठी अनेक कायदे आणि योजना राबवलेल्या आहेत पण त्यातला महिलांना परिपूर्ण सुरक्षा देणारा आणि विश्वास आत्मविश्वास निर्माण करणारा हा कायदा आहे या कायद्याचं नाव आहे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ कायदा मनाई निवारण किंवा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध प्रतिवेद व दाद कायदा दोन हजार तेरा हा कायदा दोन हजार तेराला जरी अंमलात आला असला तरी या कायद्याची जी बीजं आहेत राजस्थानात भहुरी देवी हत्याकांडातील महिलेच्या चा अत्याचाराला दाद देण्यासाठी विशाखा नावाच्या सामाजिक संस्थेनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती आणि या याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टानं या विशाखा संस्थेला ज्या गाईडलाईन दिल्या होत्या ज्या मार्गदर्शन केलं होतं या गाईडलाईननुसार पुढे भारत सरकारनं दोन हजार तेराला हा कायदा पारित केला म्हणून या कायद्याला विशाखा गाईडलाईन म्हणूनसुद्धा ओळखलं जातं बोलीभाषेत या कायद्याला सेक्शुअल हरासमेंट ॲट वर्क प्लेस वॉश या नावानं ओळखलं जातं या कायद्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि महिलांच्या तक्रार निवारणसाठी प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक कामाच्या ठिकाणी कंपनी असेल खाजगी संस्था असतील शासकीय निमशासकीय आस्थापना असतील संघटित असंघटित कुठलंही क्षेत्र असेल जिथं दहापेक्षा जास्ती महिला किंवा दहापेक्षा जास्ती कर्मचारी काम करतात अशा प्रत्येक आस्थापनेवर या महिलांसाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे आणि ज्या आस्थापनेवर दहापेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहेत अशांसाठी असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी स्थानिक तक्रार निवारण समिती ही जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत स्थापन केली जाते या कायद्याच्या अनुषंगानं प्रत्येक जिल्हाधिकारी महोदयांना अशा सूचना केलेल्या आहेत की त्यांनी आपल्या जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी किंवा अप्पर जिल्हाधिकारी यांना या समितीचा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करावं आणि त्यांच्या अंतर्गत या समितीचं कामकाज पाहावं या स्थानिक याला ता स्थानिक तक्रार निवारण समिती म्हणतात आणि या स्थानिक तक्रार निवारण समितीचं अध्यक्ष हे त्या जिल्ह्यातील त्या शहरातील एखादी कायदा जाणणारी किंवा सामाजिक कार्यकर्ती महिला असावी या स्थानिक तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव हे त्या जिल्ह्याचे जिल्हा महिला बालविकास अधिकारी असतात किंवा महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्ये समाज अधिकारी अधिकारीसुद्धा या स्थानिक तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव आहेत परंतु आपल्या राज्यात या तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव हे जिल्हा महिला बालविकास अधिकारीच आहेत आणि अध्यक्ष ह्या सामाजिक कार्यकर्त्या महिला असतात आणि ही संपूर्ण स्थानिक तक्रार निवारण समिती जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काम करते यांच्या सूचनेनुसार काम करते या कायद्याअंतर्गत प्रत्येक आस्थापनेवर अंतर्गत, अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करण्याबाबतचं प्रावधान आहे पण या समितीचे अध्यक्ष हे त्या त्या विभागातील वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या महिला अधिकारीच असाव्या आणि या दोन्ही तक्रार निवारण समित्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त महिला कर्मचारी असाव्या असं सुद्धा प्रावधान आहे यावरती दोन सामाजिक कार्यकर्त्या असणं सुद्धा बंधनकारक आहे का म्हणजे समाजातल्या सामाजिक कार्यकर्त्या या तक्रार निवारण समितीच्या सदस्य असतात ही तक्रार निवारण समिती जर स्थापन केली नाही तर कायद्यानं प्रत्येक त्या त्या आस्थापनेला पन्नास हजार रुपये दंड करण्याचं प्रावधान आहे मैत्रिणीनो आता नेमका लैंगिक छळ म्हणजे काय तर कुठल्याही महिलेच्या इच्छेविरुद्ध कुठलंही गैरवर्तन की जे तिला आवडणार नाही त्यामध्ये तिला केलेल्या स्पर्शापासून ते शरीर संबंध ठेवण्याच्या मागणीपर्यंतची अनेक कृती यामध्ये येतात त्यामध्ये अश्लील चित्र दाखवणं चित्रफित दाखवणं असलील संभाषण असलील लेखन किंवा असलील हावभाव म्हणजे कुठलीही अशी कृती की जी महिलेला राग किळस उत्पन्न करेल या अशा कृतीसाठी किंवा तिला न आवडणाऱ्या कृतीसाठी ती स्थानिक तक्रार निवारण समिती आणि अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करू शकते या तक्रारीचं निराकरण हे नव्वद दिवसाच्या आतच होणं बंधनकारक आहे स्थानिक तक्रार निवारण समिती किंवा अंतर्गत निवारण समिती या योग्य ती चौकशी करून आरोपाबाबतची शहानिशा करून त्या त्या आस्थापनेकडं म्हणजे विरोधात तक्रार आहे त्यांच्या आस्थापनेकडे तक्रारीबाबतचं गांभीर्य आणि कायद्यातील पनिशमेंटबाबतची शिफारस करू शकतात एखाद्या महिलेला तक्रार करणं अशक्य असेल तर पुराव्यानेशी तिच्या वतीनं तिचे नातेवाईक तिच्या मित्रमैत्रिणी किंवा सहकारी सुद्धा तक्रार दाखल करू शकतात या तक्रारीमध्ये प्रथम अवस्थेत दोघांना सुद्धा तोडगा काढण्याचं प्रावधान आहे म्हणजे दोन्ही तक्रार निवारण समित्या या दोघांना समोरासमोर बोलवून या तक्रारीबाबत तोडगा काढण्याचं समुपदेशन करू शकतात आणि तोडगा काढू शकतात पण जर महिलेला याबाबत कुठल्याही प्रकारचा तोडगा काढायचा नसेल तर यावर तक्रार पुढे चालू ठेवून चौकशी करून याबाबतचा निर्णय तक्रार समिती ही त्या आरोपीच्या विभागातील वरिष्ठांना देऊ शकतात या तक्रार निवारण समितीकडे आपलं म्हणणं मांडण्यासाठी आरोपीला किंवा तक्रारदात्याला कुठल्याही प्रकारचा वकील देता येत नाही किंवा त्यांची बाजू इतर कोणालाही मांडता येत नाही प्रत्येकाला आपापली बाजू मांडावी लागते या कायद्यान्वे विविध प्रकारच्या शिक्षा देण्यात आलेल्या आहेत म्हणजे समज देण्यापासून कामावरून काढून टाकण्यापर्यंतची गंभीर शिक्षा सुद्धा या कायद्याअंतर्गत केली जाते आणि या कायद्याअंतर्गत जर एखाद्या महिलेनं खोटी तक्रार केली तर ही तक्रार खरी असताना जी शिक्षा पुरुष कर्मचाऱ्याला झाली असती तीच तक्रार खोटी तक्रार करणाऱ्या स्त्री कर्मचाऱ्यांना केली जाऊ शकते अशा प्रकारचं प्रावधान या कायद्याअंतर्गत आहे महिलांच्या विकासासाठी कल्याणासाठी आणि संरक्षणासाठी अनेक कायदे आहेत पण त्यातला हा खूप महत्त्वाचा कायदा दोन हजार तेराला पारित झालेला आहे आणि या अनुषंगानं अनेक तक्रार निवारण समित्या प्रत्येक आस्थापनेवर तयार झालेल्या आहेत ज्यांच्या आस्थापनेमध्ये ही तक्रार निवारण समिती स्थापन झाली नसेल त्यांनी ही समिती स्थापन करण्याबाबत आग्रही राहणे आवश्यक आहे या खूप महत्त्वाच्या कायद्याचं कामकाज आपण सजगपणे आणि सक्षमपणे करणं आवश्यक आहे भगिनींनो आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मी पुन्हा एकदा आपल्याला हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद